आता ब्रेकनंतर बातम्या आहे मुंबईकरांसाठी. राज्यात मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आजारांचं प्रमाण वाढतंय. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018 ते 3 एप्रिल 2023 पर्यंत उच्च रक्तदाबासाठी 1 कोटी नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 19,59,429 नागरिकांना निदान झालेलं आहे, तर याच कालावधीत 1,87,00,000 नागरिकांची मधुमेह चाचणी झाली. त्यापैकी 9,32,153 नागरिकांचं निदान झालेलं आहे. मुंबईत 34% नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचं नोंदवलं गेलं आहे. 8.3% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे दोन्ही प्रकार आढळलेत. आणि तंबाखूचं प्रमाण वाढतं प्रमाण, दारूचं व्यसन, रोजच्या आहारात फळं आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव अशा कारणांमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांचं प्रमाण वाढतं आहे. पुढे स्वच्छ भारत मिशन राबवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत यापुढे ओला आणि सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पिंपरी महापालिका प्रशासन एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी आता कचरा संकलित करण्यासाठी लागणाऱ्या खर्च म्हणजेच उपयोगकर्ता कर नागरिकांकडून वसूल करण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरीमधील नागरिकांनी अक्षरशः नागरिकांची कचराकुंडी झाली. रेझिडेन्शियल असो, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, इन्स्टिट्यूशनल असो, जर आम्हाला सेग्रिगेटेड कचरा भेटला नाही त्या पर्टिक्युलर एन्टायटीवर आपण दंड लावणार आहोत. दंडचा आपला मापदंड 500 पासून 50,000 पर्यंत आहे. मला तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते, कारण एकेकाळची आशिया खंडातली जी श्रीमंत महानगरपालिका गणली जायची, आज तिची जर अशी अवस्था असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा कर संकलन जो 60 रुपये पर फ्लॅट लावणार आहे तो माफ करावा. राहून राहून उठलं की आयुक्त बदलले की हाच विचार हा कितीपर्यंत कुठपर्यंत चालणार आहे. प्रतिक्रिया सोसायट्यांबद्दलची सरळ सरळ भावना अशी आहे की महापालिका लुटारू आहे. या लुटारू भावनेतून जे प्रकार चालू आहेत ते बंद करायला हवेत आणि नेहमी नेहमी सोसायट्यांना त्रास देऊ नये. आम्हाला उपदेशाचे डोस दिले जातात, ओला कचरा, सुका कचरा, परंतु आज आम्ही ती गाडी पकडली त्याच्यामध्ये कचरा टाकताना त्या गाडीमध्ये कोणतेही कंपार्टमेंट केलेलं नाही की ओला सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आणि हा कचरा त्या गाडीमध्ये एकाच ठिकाणी टाकला. तर आता आयुक्तांनी 50,000 रुपये दंड भरावा. पुढे पोहोत मुळशीच्या कोळवण खोऱ्यामध्ये बगाड यात्रा संपन्न झाली. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. चैत्र पौर्णिमेला यात्रा पौर्णिमेतली ही यात्रा आहे. काठ्या आणि पालखी सोहळा यावेळी इथे संपन्न झाला आणि यावेळी बगाड पाहण्यासाठी अनेक भाविक मुळशीत दाखल झाले होते. घडामोडींचा ओघ जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे आणि ती प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू, अर्थात शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य माणसापर्यंत, तर सर्वसामान्य माणसापासून बाजारपेठेतल्या घडामोडींपर्यंत, शिवाय राजकीय घडामोडी देखील, ज्यामध्ये आपण पाहतोय सध्या राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप जे ते होताना दिसतात. त्या सगळ्यात चर्चेतली बातमी म्हणजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या आमदारांसोबत अयोध्येचा होणारा दौरा, ज्याची जय्यत तयारी केली जाते. या असं इतरही बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर टॉप 18 वर.